मंडळी नमस्कार मंडळी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक महत्वाच्या घडामोडी या रोजच घडताना आपण पाहतोय यामध्ये आपल्या स्थानिक उमेदवाराला कशा पद्धतीनं फायदा होईल याचं गणित आखताना सगळेच पक्ष प्रयत्न करत आहेत मात्र सगळ्याच पक्षांना आपल्या नेत्यांच्या बंडखोरीची डोकेदुखी आता सतावते विशेष म्हणजे महायुतीच्या खूप साऱ्या बंडखोरांना समजवण्यात नेतृत्व खूप कष्ट घेत आहे यात तिकीट कापलेले उमेदवार जास्त नाराज असल्याचं दिसतंय मात्र काही जागांवर दिलेल्या उमेदवारांपेक्षा बंडखोर जास्त प्रभावी असल्यानं या बंडखोरांचा बंदोबस्त कसा करावा यासाठी पक्षनेतृत्व देखील आता हातबल होताना आपण पाहतोय कारण बंडखोरांचा बंदोबस्त केला नाही तर स्वपक्षाच्या उमेदवाराला त्याच्या तिथे फटका बसू शकतो आणि त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा पराभव देखील होऊ शकतो आणि अशा शक्यता महाराष्ट्रातल्या बऱ्याच जागेवर आता तयार झालेल्या आहेत आणि अशा जागांमध्ये सर्वात चर्चेत असणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आता तुम्हाला तर सगळ्या घडामोडी मागच्या माहीतच आहेत की यवतमाळ वाशिम मतदारसंघ हा गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी यांच्या ताब्यात आहे अर्थात त्या अतिशय मोठ्या आणि प्रभावी नेत्या म्हणून या मतदारसंघात वावरल्या जातात त्यामुळे त्यांचा त्या प्रभाव या लोकसभा मतदारसंघात असणं साहजिकच आहे मात्र भाजप आणि महायुतीनं ना नाट्यमय घडामोडी करत भावना गवळी यांचं तिकीट कापलं आणि त्या जागेवर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आता जर आपल्याच गडामध्ये बाहेरची व्यक्ती येऊन कोणी राजा होणार असेल तर ती व्यक्ती राजा होऊ नये यासाठी कोणताही स्थानिक राजा प्रयत्न करणारच राज। तसंच काहीसं वाशिम यवतमाळ या लोकसभा मतदारसंघामध्ये आता झालेलं आहे भावना गवळी या ज्येष्ठ खासदार आहेत त्यापूर्वी त्यांचे वडील अनेक वर्ष राजकारणात होते त्यामुळे त्यांचा असणारा जनसंपर्क त्यांचे असणारे कार्यकर्ते त्यांचे असणारी पक्षाच्या संदर्भातली सगळी बांधणी या सगळ्या गोष्टी अतिशय मजबूत पद्धतीनं त्यांनी वाशिम यवतमाळमध्ये बांधलेल्या आहेत आणि हे सगळं असलेलं हक्काचं बाहेरच्या उमेदवाराला मिळवून द्यायचं म्हटल्यावर कुठेतरी वेदना होणारच कुठेतरी भावना दुखवणारच असंच भावना गवळी यांच्या संदर्भात आता झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी राजश्री पाटील यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केलाय स्वतःचं तिकीट कापलं म्हणून दुःख व्यक्त केलं होतं पण आता त्यांनी राजश्री पाटील यांना सहकार्य करण्यास देखील नकार दिलाय उलट अशी परिस्थिती निर्माण केली आहे की राजाश्री पाटील यांच्याविरोधी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांना त्या मदत करू शकतील किंवा करतील अशी शक्यता आता राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केली जाते कारण की त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये भावना अशी होती की भावना गवळी यांनाच पुन्हा एकदा इथून संधी देण्यात यायला हवी होती मात्र तसं झालं नाही आणि आता भावना गवळी ज्या पद्धतीनं नाराज झालेल्या आहेत त्यांची मनधरी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आतोनात प्रयत्न केले जात आहेत त्याच्यासाठी ज्येष्ठ नेत्यांची रोज यवतमाळ वाशिमला वारी होते मात्र भावना गवळी यांची नाराजी दूर होताना कुठेही इतकीही दिसत नाही त्यामुळे सगळं एकंदरीतच हे भावना गवळी प्रकरण आता महायुतीवर आणि पर्यायानं शिंदे गटावर उलटण्याची दाट शक्यता आहे आणि असं जर झालं तर इथून संजय देशमुख यांचा विजय हा सहज होऊ शकतो कारण महायुतीच्या असणाऱ्या उमेदवार राजश्री पाटील या बाहेरच्या उमेदवार म्हणून त्यांची हेटाळणी देखील तिथं होऊ शकते शिवाय त्यांचं असणारं राजकीय वर्चस्व हे त्यांचे वर्चस हे पती हेमंत पाटील यांच्यामुळेच त्या मोठ्या प्रमाणात तिथं होतं मात्र मुळात हेमंत पाटलांचं तिकीट शिंदे गटानं कापल्यामुळं आणि त्या बदल्यात राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिमचं तिकीट दिल्यामुळं काही प्रमाणात नाराजी हेमंत पाटलांची कमी करण्यात मदत जरी झाली असली मात्र राजश्री पाटील यांचं माहेर हे यवतमाळ असलं तरी राजकीय डावपे आखण्यासाठी कार्यकर्ते आणि पक्षाची भावना त्यांना समजून घेणं गरजेची होती किंवा पुढेही गरजेची पडणार आहे त्यासाठी भावना गवळी यांचं सहकार्य गरजेचं आहेच किंबहुना त्यांच्या सहकार्याशिवाय त्या खासदार होऊ शकणार नाहीत हे त्यांनाही माहिती आहे त्यामुळे एकंदरीतच राजश्री पाटील यांची त्यांची सगळी मदार ही भावना गवळी यांच्या सहकार्यावर हो आहे आणि जर त्यांनी सहकार्य केलं नाही तर राजश्री पाटील इथून भविष्यात अडचणीत येऊ शकतात मात्र असं असलं तरी भावना गवळी यांच्या संदर्भामध्ये सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या चौकशी संस्थांच्या चौकशा त्याच्यामध्ये इडीची चौकशी चालू असल्यामुळे भावना गवळी या ठाकरे गटात परत जाण्याची शक्यता कमीच आहे कारण त्यांनी तसं केलं तर त्यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होऊ शकते कारण त्यांच्या संदर्भातली चौकशीचा जो ससेमर आहे आणखी वाढू शकतो एकंदरीतच सध्या मोठ्या प्रमाणात नाराज असणाऱ्या भावना गवळीया काही दिवसात नरमाईची भूमिका घेतात का किंवा त्यांना नरमाईची भूमिका घ्यायला लावण्यात भाजप आणि शिंदे गट यशस्वी होईल का हेही आता पाहणं महत्वाचं आहे तर शिंदे गटानं दिलेल्या उमेदवार राजश्री पाटील यांचं माहेर यवतमाळ असल्यामुळे आणि त्यासोबतच एका खाजगी बँकेच्या माध्यमातून त्यांनी एक जाळं त्या परिसरामध्ये निर्माण केलेलं आहे महिलांचं संघटन देखील बांधण्यात यशस्वी झालेले आहेत तसंच यवतमाळचे असणारे पालकमंत्री संजय राठोड यांचं असणारं एकंदरीतच त्या जिल्ह्यातलं लोकसभा मतदारसंघातलं राजकीय वर्चस्व हे राजश्री पाटील यांच्या पाठीमागे असणार आहे आणि भावना गवळी यांचं तिकीट कापण्यात जसा भाजपाचा महत्वाचा रोल होता तसाच भाजपाचा महत्वाचा रोल हा राजश्री पाटील यांच्या पाठीमागे कुठेतरी राहणार आहे असं म्हटलं जात आहे त्यामुळे राजश्री पाटील या कशा पद्धतीने हो, या नव्या वर्तुळाला आपल्या मतदारसंघात आपल्या राजकीय डावपे आखण्यात यशस्वी होतात का याही गोष्टी आपल्याला नक्कीच पाहाव्या लागतील मात्र वाशिम यवतमाळ या मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यातल्या चार आणि वाशिम जिल्ह्यातल्या दोन मतदारसंघांचा यामध्ये समावेश होतो आणि त्यातल्या वाशिम करंजा राळेगाव यवतमाळ या चार विधानसभा अशा आहेत की जिथं भाजपचे आमदार आहेत तर डिग्रस विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड हे आमदार आहेत या सगळ्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत ते म्हणजे पुसदचे आमदार इंद्रनील नाईक तसं जर आपण स्व पक्षीय बालाबालाचा जर विचार केला तर महायुतीची ताकद निश्चितच या मतदारसंघात मोठी आहे त्यामुळे ही सगळी ताकद राजश्री पाटील यांच्या पाठीमागे उभी राहील असंही बोललं जात आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे असणारे संजय देशमुख यांच्यासाठी हा मतदारसंघ आव्हानात्मक असणार आहे त्याचं कारणही तसंच आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचा एकही आमदार नाही त्यामुळे त्यांना मूळ जे शिवसैनिक आहेत त्यांनाच मदतीसाठी मतदानासाठी आवाहन करू लागू शकतं त्यासोबतच त्यांचे असणारे वैयक्तिक संबंध राजकीय संबंध याची देखील पराकाष्ठा त्यांना करावा लागणार आहे आणि त्यासोबतच पक्षनेतृत्व म्हणून महाविकास आघाडी महत्त्वाच्या नेत्यांना अर्थात उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील राष्ट्रवादीचे शरद पवार असतील किंवा विदर्भ काँग्रेसचे जे काही नेते असतील यांची मदत देखील संजय देशमुखांना घ्यावी लागणार आहे आणि त्या माध्यमातून मतदारांना आवाहन करावं लागणार आहे शेवटी आजचा महत्वाचा प्रश्न एकच होता की तो भावना गवळी यांची नाराजी कमी करण्यात पक्ष नेतृत्व आणि युती नेमके कोणते प्रयोग करते आणि त्यांची नाराजी कमी झाल्यानंतर त्या सक्रिय राजकारणात राजश्री पाटील यांच्या मागे किती प्रमाणात उभे राहतात हेही आपल्याला पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं की भावना गवळी या राजश्री पाटील यांचं काम करतील की ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या पाठीमागे अतिशय गुपचूप पद्धतीने हालचाली करतील याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा कडक बात